बायांचं वर्तन भेटत कॅमेरा दिसलं पाहिजे ना चांगलं. काय चांगलं दिसलं पाहिजे बरं. ते प्रश्न काय विचारत आहे. दुसरा प्रश्न कुठला आपला. तू इथं आला रिहर्सल करणार आहे का. घरनं रिहर्सल केलं नाही का तुम्ही. केली आहे. थोडं भीती वाटते तुमच्या समोर. भीती का वाघ खाणार आहे का काय तेव्हा तुला. सिक्वेन्स लावतो. कशाचा सिक्वेन्स लावतो प्रश्न. बरं विचार मग चल करायच सुरू. मग कर सुरू. आम्ही सुरू करतो. काय माहिती आता काय होणार आहे. तुम्ही बघा पॉडकास्ट मात्र. हा अजब माणसांची गजब गोष्ट. अठराचं असं असतं की मी एवढ्या फिल्मची आता कशाला ऑडिशन कशासाठी. पण उलट माझं उलट म्हणणं आहे की कुठलंही म्हणजे आता तुम्ही काम करता तुम्हालाही आहे की जे काम आहे ते माझं पहिलंच काम आहे. हा अप्रोच जोपर्यंत असत नाही ना तोपर्यंत फार अवघड होत. अरे मी युज टू झालो असं जर राबवर स्क्रिप्ट चल हा बोल तर ते संपलं ना तुला. तुला ती एन्झायटी क्रिएट करावीच लागते तुला ती. म्हणजे नाटकाच्या प्रयोगामध्ये सुद्धा तुझं ऍड्रेनलिन जर वाढत नसेल ना तर यू आर बॅड ऍक्टर. अगदी क्षणभरासाठी सांगतोय मी तुला. तुला तिसरी बेल किंवा आता अनाउन्समेंट झाली रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून सादर करीत आहे तर त्यावेळेला वाढते ना धडधड. इथं होते पगुरी पाण्याची बाटली वगैरे असं काहीतरी करून ते आतमध्ये जातो. आतमध्ये गेल्यानंतर हा मग तू परत नॉर्मलला येतो. पण ती जी सुरुवातीचा जो काळ असतो ना तो असावा. तो जो आहे ना एन्झायटीचा काळ आहे ना तो असावा सुरुवातीचा. तर आपण आहेत ना अत्यंत फोकस होतो. हा माझा म्हणजे परत तेच आहे. अत्यंत वैयक्तिक अनुभव आहे. हा सगळा एवढा गाढा अभ्यास आणि आपण आज आलेलो आहोत. शशांक शेंडे एक उत्तम अभिनेता उत्तम लेखक आणि सर्वांना घराघरात माहीत असणारे आणि प्रत्येक फिल्ममध्ये आता मला असं वाटतं की तुम्ही खूप फिल्म्स करता. तुम्ही खूप प्रयोगशील आहात. तुमच्या वेगवेगळ्या जॉनर्स आहेत. तुमचं एक स्वतःचा एक वेगळा अभ्यास आहे फिल्म्सबद्दल. तर आम्हाला थोडी अनटोल्ड स्टोरी जाणून घ्यायची आहे सरांकडून जी बऱ्याच ॲक्टर्सला त्याचं खूप नाव होतं त्याचा चेहरा दिसत असतो पण त्याची बॅक स्टोरी अनटोल्ड स्टोरी कोणालाही माहीत नसते. तरी अनटोल्ड स्टोरी जाणून घ्यायची आहे. तर याची सुरुवात आणि हाच याच अभिनय क्षेत्राशी तुमची ओळख कशी झाली. मला यांना कौतुक वाटतं लोकांचं की चौथीतच मी ठरवलं होतं अभिनेता असं कधीच नसतं आयुष्यामध्ये. मला असं म्हणजे माझ्या बाबतीत तरी मी सांगतो आयुष्याने वाहत नेलं मला वाहत चाललेलं होतं ना ते की पुण्यामध्ये शिकत होतो मेकअप आर्टला वाटलं पुण्यात सायन्सला ऍडमिशन नाही मिळाली मग नगरमध्ये गेलो शिकायला. नगरमध्ये गेल्यानंतर आयुष्याने वेगळंच काहीतरी मांडून ठेवलेलं होतं. शिक्षणाला दोड टाकलं परत पुण्यामध्ये आलो. बरं तोपर्यंत नगरमध्ये असताना सुद्धा कुठेतरी कॅन्टीनला गाणी म्हणणं टाईमपास करणं असलंच हे होतं ना. कधी कधीतरी एकांकिकेत काम करायचं असं. काही संबंध नव्हता माझा या कुठल्या ज्याच्याशी. पोट भरायसाठी काय करायचं हेही माहीत नव्हतं आयुष्यामध्ये. मग प्रिंटिंगची कामं चालू केली लॅमिनेशनची कामं करायची. कुठल्या वयाचं सांगताय. हे 20-21 आसपास. अच्छा हा 21-22 20-20 ठरवत होता काहीतरी कमवायचं शोधू. हा मग पर्याय काय असतो तुला. घरामध्ये पर्याय नसतो ना तुम्हाला काय. कारण शिक्षणातलं कळलेलं होतं मला होत नाही इथं आयुष्यामध्ये. आणि तोपर्यंत माझं दुर्दैव असं होतं म्हणजे आता जेव्हा आपण पाठीमागे वळून बघतो ना आता की 50 आल्यानंतर मी बघू शकतो की यायला त्याला फार चुकल्या गोष्टी. आयुष्य परत जर मिळालं तर मी असं नाही मागणार. अच्छा म्हणजे अशा खूप गोष्टी खूप असतात गोष्टी. पण त्याचा मी तुला म्हटलं ना की त्याचा फार खेद नाही मला. मी त्या त्या वेळेपुरता माझ्यासाठी प्रामाणिकच होतो. तो समोरच्यासाठी मी फ्रॉड असतील कदाचित. पण माझ्या पुरतं म्हणजे प्रत्येक तुला तुझे निर्णय योग्यच वाटत असतात ना. त्यावेळेला समोरच्याने सांगितलं ना तुला की नाही हे चुकीचं आहे तर तो समोरचा चुत्या वाटतो आपल्याला. तर काहीतरी सांगितलं मूर्ख असतो. आणि सगळ्यात मोठा शत्रू तर बाप असतो आपला त्या काळात. सगळ्यात मोठा शत्रू असतो बाप तुमचा. मग ती वडील जे सांगतील त्याच्या विरुद्धच करायचं ठरलेलं असतं आपलं. मी आता बघतो जेव्हा माझं माझ्या मुलांची रिलेशन बघतो किंवा हे होतं तर ते आता अरेतुरेवरती आलीत ना. की ती चार गोष्टी सांगू शकतात मला ती. की आता काय पौगंड अवस्थेत आली ती. त्यांच्यात त्यांची माझ्या दृष्टीने त्यांची ती फेस फार इंटरेस्टिंग आहे. की ती अगदी याच्यामध्ये काय प्रायव्हेट पार्टवरती केस येणे हे बाबा हे माझी नव्हती डेअरिंग माझ्या बापाला सांगायची. की काखेत केस आले जागेत केस आले मी नव्हतं सांगू शकत.
हो माझ्या पोरांना सांगू शकतात बाबा ती पोरगी ना अशी शिव्या देते ना घाणघाण काय दिलं रे दासू शिव्या ती शिव्या पण सांगते मला अशा अशा शिव्या दिसते ते याचा अप्रूफ वाटतो तुम्हाला सर नक्कीच आहे अप्रूफ ना मग ती कुठेतरी एक बही पडते ना तुझी वॉल गळून पडते ना तुझी आणि माणूस म्हणून तुम्ही त्याच्यात ग्रो होत असता ना तुम्ही माझ्यासाठी ग्रो होतो ना मी माझी पोर माझी 12-13 वर्षाची आहे तर बाप म्हणून मी तेवढाच आहे ना 13 वर्षाचा मी कुठं मोठा आहे तेव्हा तो पिरियड तुमचा 13 वर्षाचा असला मी तरी माझी पोर तेवढीच आहेत ना 13 वर्षाची 14 वर्ष मी बाप म्हणून तेवढाच आहे ना त्यांच्या बरोबर मी पण शिकतोय माझ्यासाठी शॉकच आहेत ना त्या गोष्टी सगळ्याच गोष्टी शॉक असतात तर ते मला ती रिलेशनशिप फार गंमत वाटते ती त्याच्यामध्ये जी माझी आणि माझ्या वडिलांच्या बाबतीत कधीच नव्हती कशी होती कशी होती म्हणजे त्यांच्याकडनं ते चांगलेच होते माझ्याकडनं मी वाईट होतो एवढं मला नक्की माहिती आहे मग ते प्रयत्न करत होते त्यांच्याकडून पुढे येण्याचा मी माझ्याकडनं जात नव्हतं पुढे मला नव्हतंच करायचं तुम्ही जे सांगताय ते करायचं नाही मला मला बापन त्यावर सांगितलं होतं सायन्सला ऍडमिशन घेऊ नको तुला झेपणार नाही मी सायन्सला पुण्यात नाही मिळाली ऍडमिशन नको खड्डे जाऊ मी तिकडे जाईन नगरला जाईन शिकायला नगरला मला त्यावेळेला दोन ठिकाणून कॉल आलेले होते कशासाठी एक मर्चंट नेव्ही दहावी पास झाल्यानंतर मर्चंट नेव्ही फॅड होतं हा फॅड पण होतं आणि रेडिओ ऑफिसर म्हणून डायरेक्ट ट्रेनिंग 6 महिने आणि त्याच्यानंतर याच्यावरती बोटीवरती आपल्याला नाही करायचं म्हटलं नाही म्हटलं आणि दुसरं जे होतं ती WMTC आणि MIDC विद्यमानानं एक कोर्स एकच वर्ष झाला तो कोर्स काचेच्या वस्तू बनवायचा कोर्स होता काचेच्या वेगवेगळ्या म्हणजे कॅपिलरीज असतील टेस्ट ट्यूब्स असतील कोनिकल फ्लास्क असतील किंवा अशा सगळ्या गोष्टी होत्या त्या 2 वर्षाचा अभ्यासक्रम होता तो आणि महिना 450 रुपये स्टायपेंड होता मला त्यावेळेला तिथे नाही केलं मला शिकायचं मला आणि ते गेल्यावरती लक्षात आलं आपल्या बापाच्या शक्य नाही शक्य नाही पण त्यांनी सांगितलं होतं ना कर म्हणून मग ते नाही करायचं आणि ते नाही आणि त्यांना ते कळत होतं वागणं माझ्या वडिलांमध्ये की हा आपल्या अपोज जातोय हा अपोज जातोय म्हणजे त्यांनाही माहिती होतं की ही काही आडनीड वय आहे मग ती प्रत्येक बापाला धास्ती असते जी मला पण असते धास्ती की मग उद्या तुमचं लग्न पोरबाळ झालं तुम्हाला ती धास्ती असणार काहीतरी बोललो काहीतरी वर्मी शब्द बसला एखादं पोट्ट गेलं घर सोडून तर काय करतो तू त्यामुळे तू बाप म्हणून तो दबूनच असतो ना तुम्हाला तो आणि मग ती त्याच्यामध्ये मग करत आणि वाहवत गेलं मी म्हटलं तुला आयुष्य वाहवत होतं ते मग त्या सगळ्या याच्यामध्ये काहीतरी करायचं भय होती त्यांच्या दृष्टीने वाईट संगत होती माझी माझ्या दृष्टीने चांगलीच असती ना संगत ती तू कसं म्हणशील माझा मित्र वाईट आहे म्हणून आपल्याला कधी वाटतच नाही ते 20 वर्षांनी वाटतं आले बेकार चोट बरोबर उगच राहिले बरं 20 वर्षांनी पण त्याला 20 वर्षाचा काळ जाऊ द्यावा लागतो तुम्हाला मग त्या अनुषंगाने वयाच्या बहिणी येणारी सगळी व्यसन होतात तुमची तंबाखू खाणं होतं माणिकचंद खाणं होतं दारू पिणं होतं हे होतं ते होतं त्यांना माहितीही होतं हे व्यसन करत असणार आहे पोरग करत आहे पोरग आणि ती बोलायची नाही काय मला बरं ती उच्च विद्या विभूषित होते माझे वडील मग ते MSc बायोलॉजी त्याच्यानंतर MPhil मग PhD साठी हे करत होते हा मग आता डायरेक्टर ऑफ शुगरला ते हे होते म्हणजे 7 डिरेक्टर्स असतात महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे वन ऑफ द गव्हर्नमेंट डिरेक्टर होते ते आयुष्यभर सायकल वापरली कुठले मग ते त्यांच्या तत्वाने वागणारे होते मला लाज वाटायची बाप सायकलवरती जातो म्हणून मग मी गाडीवरती सोडायला जायचं त्यांना ऑफिसला आणि मग येताना त्यांचे असिस्टंट गाडीतनं सोडायचे त्यांना पण त्यांनी सायकलवर सायकल नसेल तर बसनी जायचं मी सायकल बंद केल्यावरती पण ते त्यांची तत्व होती त्यांच्या पद्धतीने जगत होते त्यांचं काय म्हणणं होतं की तुम्ही काय करायचं आयुष्य तुला पाहिजे ते कर पण चांगलं कर तुला पाहिजे ते कर मला तर त्यांनी एवढंच सांगितलं होतं की चावी बनवायची का चाव्या बनवायचा धंदा टाक पण तिथे पूर्ण राहा त्यात ते सोडू नको एकदा धरलं असतं मेणबत्त्या बनवायच्या बनव उदबत्त्या बनवायच्या बनव ते सोडू नको परत धरसोड करू नको आयुष्यामध्ये एकावरती एका ठिकाणी जर टिकून राहिलं असं नंतर पुढच्या गोष्टी सोप्या होतात सगळ्या पण आपलं हे वय जे आहे 20-25 आपल्याला असं वाटतं की हे जमतं ते जमतं काही जमत नसतं आपल्याला वाटत असतं आपण लय शहाणे मग त्या वृत्तीने काय करत धडसोड वृत्तीने काय काय करत होत खूप सर मग जे घडलं नाही आयुष्यातलं ते त्यामुळेच घडलं ना मग आज जेव्हा मी पाठीमागे वळून बघतो त्याला पाठीमागे त्यावर वाटतं की खूप साऱ्या गोष्टी निसटल्या ना मुळात रिलेशन निसटलं ना बाकी जाऊ दे म्हणजे वडिलांबरोबर गप्पा म्हणजे मी काल परवा पण मी म्हणते म्हटलं की बापाला मिठी मारली का आयुष्यात तू कधी मी नाही मारली मिठी बापाला आयुष्यात ते आता खंत जाणवते मिठी मारायला पाहिजे ती ना बापाला आयुष्यात मी दोस्ताला हात मिळवतो एक बापाने काय गोडं मारलं तुझे
जाऊन मारून बघा मिठी कधी बापाला, प्रसंग येतो कुठला तरी असा मिठी देऊन बघ बापाला. हे बाबांना बोलून दाखवलं परत नाही काहीच कारण नाही की ना तुम्हाला मिठी मारायची राहिली. काहीच नाही बरं. एवढी औपचारिकता बापाशी काय असते म्हणजे मला असं वाटलं सगळ्यामध्ये की ते अॅनिमल इन्स्टिंक्ट आहे माणसाचं. हा मे बी आय वॉज टोटली रॉंग मे बी, मला माहित नाही. ते अॅनिमल इन्स्टिंक्ट आहे. अल्फा मेल आहेत ते, एकमेकांना रिप्लेस करायचा प्रयत्न करत असतात ते. बरोबर. की ती त्यांची जबाबदारी ती माझ्याकडे आहे, माझी जबाबदारीची आहे ती माझ्या पोरांवर, आणि ते असतं त्याच्यामध्ये. पण त्याच्यात जनावराचा जो इन्स्टिंक्ट आहे तो आपला नसतो. आपल्या याच्यामध्ये माया आहे, खूप मोठा हे असतो त्याच्यामध्ये, काळजी असते त्याच्यामध्ये पूर्णपणे. आणि ती आपल्या भल्यासाठी हे चाललेलं हेच कळायचं नाही नसतं रे ती. आणि नाटक सिनेमा तर दुरान्वय संबंध नाही, कुठंच संबंध नाही. माझे आजोबा, मला हे खूप नंतर कळलं, बापूराव माने नावाचं एक नाटक कंपनी होती, तर त्यांच्यामध्ये काम करायचं माझे आजोबा, स्त्री पात्र करायचे 1948 साली. असं बाहूंनी म्हणजे माझ्या आजोबांनीच सांगितलं होतं. त्यावेळेला ते फरार होते, त्यांच्या विरुद्ध वॉरंट होतं गव्हर्नमेंटचं, इंग्रज गव्हर्नमेंटचं वॉरंट होतं त्यांच्या विरुद्ध की भूमिगत क्रांतिकारक म्हणून. आमच्या इथं क्रांतीचे नाना पाटील राहिला ते टेंभुर्णीला. म्हणजे असे नाटक नाटकातून काम करून थोडं करायचं. पूर्वीच लपायचं मुख्य साधन काय होतं, नाटकच होतं. नाटक कंपनीमध्ये, तमाशा कंपनीमध्ये 150-150 माणसं असायची, एकाला सहज खपून जायचं. आणि एका गावावरून दुसरीकडे, दुसरीकडनं तिसरीकडे असेच. ते 2-2.5 वर्ष राहिले ते आजोबा. आणि ती आजोबाचं म्हणणं होतं, आजोबाचं तर म्हणणं वेगळं. ते म्हणजे काय नाही, याच्यात काही नसतं, काय जेवण करू नको, तुम्ही करू नको म्हणताय ना, काहीतरी आहे हे तुमच ठरलेलंच असतं. आणि म्हटलं चाच पडत असतो रे आपण, हेही करत असतो, तेही करून बघायचंय, मला हेही करायचं आहे. आणि मग ती पुण्यात कधीतरी असताना ते मी ह्याचं पण केलं होतं कोर्स. वडील मला म्हटले नाटक करायचं असेल तर जाते यायला, भरतनाट्याचा कोर्स आहे. भरतनाट्यम मी तेही केलं होतं, पण ते माझ्या लक्षात आलं काही गंमत नाही त्याच्यावर, नाटक बिटक काही हे नाही. आणि मग वडिलांनी डायरेक्ट बोलले नाहीत, पण एका पॉइंटला कळतं तुम्हाला ना की पालक वैतागलेत आपल्यावरती. आता की आता बघ बाबा काहीतरी. हा मग मी त्यावेळेला विश्रांतवाडीला आमचा फ्लॅट होता माझं घेतलं. मग मी विश्रांतवाडीला शिफ्ट झालो. मी जेवायचं असेल तर फक्त घरी असायचो, वाकडेवाडीची माझ्याकडे, तर मी तिकडेच असायचो. आणि तर गावात गाडी नाही, काय नाही, गाडी येते ती भावाला लागायची, कारण तो धाकटा भाऊ होता, तो वडील झाला होता आमच्या घरामध्ये. ज्या जबाबदाऱ्या मी सांभाळणं अपेक्षित होतं तर तो करायचा सगळं. मग घरात मग त्यांना दवाखान्यात नेणे, आईला दवाखान्यात नेणे, हे सगळे कामं त्यांनी केली. अजूनही मग जाईपर्यंत, वडील जाईपर्यंत करत होता. आणि तोही गिल्ट खूप मोठा आहे माझा. तो किती मी त्या त्या वेळेला ज्या ज्या वेळेला असे प्रसंग आले नंतरच्या काळामध्ये, त्यावेळेला मी कधीच घरी नव्हतो. मी कायम शूटला होतो, कायम बाहेर होतो. पण ती इमिडिएट लगे ती ते आयुष्याने एकदा ठरवलं तुला लाद घालायची ती मागं पुढे कुठं बघत नाही ते दालात फटके मारत राहत तुला ते. तर मग मी तिकडे गेलो राहायला. आणि मग ते मला म्हटलं अरे करते भरतनाट्यचं. मग मी ते केलं भरतनाट्यचं. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. मग मी पेपरमध्ये एकदा जाहिरात वाचली. त्याने माझं आमचं एक टपोर पोरांचा ग्रुपच होता सगळं, संध्याकाळचं पुण्यात एक ती कट्टा संस्कृती ना. चल कुठं चाललं काय नाही, आठव जाऊ चा बीड करायला. तर ती पुण्यात सगळीकडे ना, पालकांना माहिती असतं आणि ते दाखवत नाहीत फक्त आपल्याला माहित नाही. सिगरेट ओढणाऱ्या माणसाला वाटत असतं आपण सिगरेट ओढतो बापाला माहित नाही. हाताला पेरूची पानं चोळून जा, चिंगम खाऊन जा, मस्तानी सुपारी खाऊन जा, असं करत येते. ते कपड्याच्या वासाचं काय करतात, स्वेटर असेल तर अजून वास येत राहतो. पण पोरण तर नाही नाही बापाला माहितच नाही काय, तर ते वास येत असतो. तसं ती वडिलांना माहिती असणार की सिगरेट बिगरेट ओढते ते म्हणून. आणि मग पेपरमध्ये एका मित्राने मला जाहिरात दाखवली. मला म्हटलं हे बघ एक आहे ना, आमचं त्यावेळेला शनिवारात ऑफिस होतं. तोंडला रे जाहिरात वाचलीस का, अभिनय कार्यशाळा. कोणाची शाळा, पंडित सत्यदेव दुबे. बरं मी तोपर्यंत दुबेजींचं नावही ऐकलेलं नव्हतं, पण मला नावच लय आवडलं सत्यदेव. वजनच आहे ना नाव, आईच्या गावात काय नाव आहे सत्यदेव, असंच होतं ना तुला. आणि महाराष्ट्रीय कलब असं काय आयोजित राजाभाऊ नातू म्हटलं चला जाऊया. मी गेलो तिथे, काहीतरी बोंबाबूम आणि पैशाची लय वांदे झालेली होती. त्याला गेलो तिथे राजाभाऊंचे, इथे शेजारीच नातू वाला होता. की मला ऍडमिशन घ्यायचं. हा काय रे, म्हटलं ऍडमिशन घ्यायची कशाला, दुबईच्या वर्कशॉपला झेपणार आहे का तुला. तर मग काही ओळख नाही, पाळत नाही, काय नाही, पुणेरी कडवट खावाट. बरं ठीक आहे, 150 रुपये फी आहे.
म्हणलं माझ्याकडे नाहीत पैसे, मग कशाला आलास, जा असं काढून दिल मला. पण काही खरंच पैसे नव्हते त्या आला, 300 रुपये मोठी अमाऊंट होती यार, 94-95 खूप मोठी अमाऊंट होती. जाऊ दे बोलते, मग पहिली 3 वर्कशॉप अशीच गेली, प्रत्येक वर्कशॉप 150 जाऊ दे म्हणून कुठे देत पैसे. मग ती पोर त्या म्हणायच्या, अरे येणार काय तू म्हणायचे, 40 रुपयांचं क्वार्टर मिळते कशाला, 3-3 करताय. जाऊ दे बोलते, 150 रुपये तर 10 रुपये घातले तर 4 क्वार्टर येतील. प्रत्येकाची कॅल्क्युलेशन असे. मग शेवटी फायनली 3rd-4th असं एक वर्कशॉप माझ्या पदरात पडलं, त्याला पैसे आले, पैसे आले. मग काहीतरी भेटून तुला जाऊ का इच्छा तिथे मार्ग. मग ते माझ्या असं लक्षात आलं की ते जोपर्यंत पूर्ण कड घेऊन येत नव्हतं ना, मला ऍडजस्ट करता आले असते ना पैसे त्या पहिल्याला. हा करताच येतात ना तुम्हाला, पण एक सबकॉन्शियस माइंड असतं ना कुठेतरी जे सांगत असतं तुला काय करायचं. पण ती एकाला उबळ भयानक काही झाली ना की नाही करायचं, चल करूया, चल करूया, चल. आणि त्याच्यात सणकीत गेलो, पैसे भरले, त्यांनी दिलेलं होतं बाळ ते घेऊन आला होतो, एवढं बाळ होतं पाठ करायचं. तर आज म्हणले पाठ झालं तर ये, नाही तर येऊ नको. परवापासून चालू आहे, बाकीची पोरं 3-3 वर्कशॉप झाली, त्याच्यात ते सिनियर आहेत, हे तुम्ही नवीन लोकांचं आहे. म्हटलं ओके, मग मी केला पाठ करायचा प्रयत्न केला. तेव्हा म्हटलं ते काय अवघड अवघड पहिलं पाठ कर म्हणे. म्हणून मग मी काय केलं, टिळकांचा एक लेख होता पुनश्चारी ओम नावाचा, ह्याच्यात आलेच केसरीतलं नाही का, जवळजवळ 2 वर्षाच्या कर्मलोपानंतर पुन्हा स्वाध्याय सुरुवात करण्यापूर्वी ज्या जगत चालकाच्या कृपेने आजचा दिवस प्राप्त झाला आहे त्याचे अंतःकरणपूर्वक स्मरण करणे हे आमचे पहिले कर्तव्य होय. ही एक लाईन होती अशी, एक नाही ह्याच्यात स्वल्प विराम नाही, काही नाही, काही वावलायला काही नाही, अशी 8 पानं. त्याच्यानंतर ती शिवतांडव स्तुती स्तोत्र, चटाट विगल प्रवाह पावित स्थले जगले काय गलेवल ते, त्याच्यानंतर कुसुमाग्रजांची 4 कोळसेवाले नावाची कविता, आजच्या दिवशी आठवण होते 16 काळव्याची कविता. आणि हे पाहायच्या गावात का पाठवायचं, हिंदी अंधायुग मधलं, अंधायुग कदापि न लिखा जाता ये दिवस का लिखना न लिखना, मेरे वश की बात राहिली होती. लिहावडे काय करावं काय करावं काय करावं, तरी केलं तरी येटत येटत माझ्या पद्धतीने कसं तरी. आणि नाट्य प्रशिक्षक म्हणजे काय असतं बोलायला, बरं ते जे शिकलेलं होतं ते भरतनाट्यमच होतं ना, की इथे स्वल्प असं काहीच नको, दुबईजींकडे गेलं तर हे काहीच नाही. मैं ऍक्टिंग नाही सिखाऊंगा, दुनिया में कोई भी बंदा हो ऍक्टिंग सिखा नहीं सकता, लेकिन आप ऍक्टिंग सीख सकते हो. हे कळायलाच 2 वर्ष काय म्हटलं बाबा, कळायचं काय कारणच नाही ना, तुम्हाला सांगा कसं कळू शकतं की आप ऍक्टिंग सीख सकते हो, आपको ऍक्टिंग कोणी सिखा नाही सकता. बर मी बॅक बेंचर, आयुष्यभराचा बॅक बेंचर म्हटलं असेल काहीतरी आपल्याला, काय करायचं आपलं पाठांतर करायला आपण. आणि आयुष्यात पहिल्यांदाच नावाचा कार्यक्रम करायचा आहे दुबेजी द्यावाला, कुसुमाग्रजांच्या कवितांचं प्रेझेंटेशन असायचं. आणि त्याच्यात ही एक कविता होती पहिलं कडवं मी म्हणायचो, मी तो प्रशांत तपस्वी सिनियर सोनाली अमृता संदेश निखिल रत्न बाकी कोण होत अश्विन गिरी बरेच नाही होते पुण्यात. आणि कार्यक्रमाची सुरुवात आय थिंक सो आम्ही करून द्यायचो, आजच्या दिवशी आठवण होते सर्वांना गांधी नेहरू सुभाषची, पण मला होते आठवण कोळशाच्या वखारीतील त्या 4 इसमांची, फला वाचून फुला वाचून नावा वाचून जे लोपून गेले आहेत कालाच्या तीरसागरात पावसाच्या 4 थेंबासारख्या, असं पहिलं कडव असे 16 कडवी. आणि आम्ही असं 8-10-12-15 जण मिळून ती कविताची हे करत म्हणायचो, पूर्ण स्फूर्ती, हा स्फूर्ती इन्कलाब जिंदाबाद असं काय काय. तर मला मोह झाला, आपल्याला कविता मिळायला पाहिजेत, 5 प्रयोग झाले आपण एकच म्हणतोय कडव, आपले जास्त पाहिजे असतं लोभ असतं लोभ ना. हावर मी म्हटलं ना ऍक्टर सारखी बेकार जमत नाही कुठली दुसरी. तर मी कविता घेतली म्हणायला, त्याच्यामध्ये शेक्सपियरची कविता होती एक, हे बोर नाही होत ना, तर ती शेक्सपियरचे सारे महानायक छोट्या रावट्या घालून वसतील असतात आपल्या संज्ञेमध्ये, त्यातीलच एक मॅकबेथ केव्हा तरी प्रचंड निष्पर्ण वृक्षासारखा हात उभारून तो बाहेर येतो, ही कविता मला आवडायची. आणि तो गजाभाऊ म्हणायचा कविता, तर मी गजाभाऊंना म्हटलं गजाभाऊ म्हणू का, मग राजाभाऊंची बोल आणि मग मला काहीच नाही पर उलट वरच ना माझ्यावरच ओझ कमी होईल.
गेलो. तर राजाभाऊ म्हटले हा तू हा ते पहिलं म्हणतोस ते ना कर, पण त्यांना माहितीही नव्हतं रे 25-30 जण असायचे. हा तू पहिलं कडवं म्हणतोस तेच ना, मोठ्याने म्हटलं हा ये म्हण. आणि मी म्हटलं मला कॉम्प्लेक्सच आणणार आहे. म्हणजे तू परफॉर्म करत असताना समोर गप्पा मारत आहेत, लोक हसत आहेत, मान वळवून बघतायत, इट्स व्हेरी इन्सल्टिंग. इट्स व्हेरी इन्सल्टिंग. आणि मी निम्यात कविता सोडून दिली. मी बोलतात तुला कळलंच ना हे काय गेलं बोंबलं. म्हटलं नाही आपल्या बापाच्या शक्य नाही हे झालं. त्याच्यानंतर पासून मला सवय लागली माहिती ना. मी आलो ना स्टेजवरती आलो ना तर मी ना ऑडियन्स बघून घेतो आधी वाक्य बोलता बोलता. हा इथे कोण बसलंय, माधव बजे इथे कोण आहे, हा हाय इथे कोण आहे हे. आणि हे एका माईंडला चालू असतं तुझं की मेली नजर मेल आता नाटक करू. आता पहिले 1.5 मिनिटात मेली नजर मेली सगळं हे झालं झालं हा आता अर्क आता चल. तर मी मी घेऊन मारला. मी गेलो ह्याच्यात होतो आम्ही गरवारे शाळेमध्ये बाहेर गेलो टपरीवरती गेलो चहा बिडी करायची तिथे. तो काय कळलं म्हटलं काय नाही एवढं काय हे झालं काय व्हायला. म्हटलं अगं जेव्हा नाही जमलं मग प्रॅक्टिस कर ना प्रॅक्टिस कर ना भाषेमध्ये हेल आहे. आणि गिवअप काय मारतोस, त्यांच्यापैकी त्यांना अक्कल आहे का तेव्हा मूर्खा. म्हटलं बरं ठीक आहे. मग उद्या या 7 वाजता. मी 7 वाजल्यापासून प्रॅक्टिस करत असतो. बाकीचे 8:30 जमायचे राजाभाऊ. 7 जमायचे. मग राजाभाऊ आले. राजाभाऊंची अँबॅसिडर होती 72 नंबरचे असे आले की ए इकडे बावळट काय चांगलं म्हणत होता सगळं कशाला बा मूर्खासारखा थांबलास मध्ये. तर ही ना हे सांगणार तुला कोणीतरी लागत जमते. हा ही कशात थांबला बावळटामध्ये. मी म्हटलं मला तुला काय वाटलं शहाणाचे असत. मी म्हटलं नाही हा उद्या ये आणि ते गजात त्याच्याकडनं करून घे रे. म्हटलं मग त्यावेळेस जो मला नंतर कळलं ते जेव्हा अक्कल आयला की मग याच्यामध्ये 2 प्रकार असतात ना सिंथेसिस आणि अनालिसिस. काम करताना जस्ट डू इट. इट्स अ सिंथेसिस, डोंट अनालाइज इट. परफॉर्मन्स झाल्यानंतर अनालिसिस कर. ऍक्टर म्हणून सगळ्यात मोठी गोची काय होते आईला अच्छा हा हल्ला का बरं काहीतरी अरे हा जांभई देतोय का. गेलो मी गेलो कोसो दूर गया गेला. जस्ट डू इट डू इट. राहा तुझ्या तुझ्यात राहा. अनालाइज करायला जाऊ नको. आईला बहुतेक माझा स्पीड कमी लागेल नको. अनालिसिस नंतर करू आपण प्रयोगानंतर. ऍक्टर म्हणून एकदा सीझन झाल्यानंतर ह्याही गोष्टी कळायला लागतात. पण घुसून काम कर. सगळ्या क्षेत्रातलं हेच आहे. परफॉर्म करताना अनालिसिस करू नकोस. आणि जे सबकॉन्शियस माइंड मध्ये चालू असतं आपल्या ही आपली विचार करण्याची टेंडन्सी आहे की माझं अनालिसिस चालू असतं, सतत अनालिसिस चालू असतं परफॉर्मन्स करताना. अमन बमन असं अगदी टिपिकल भाषेत आपण जर म्हणायला गेलो तर ते अमन जे असतं ते सतत ऑब्झर्व करत असतो तुला. ते बमन सांगत असत कर, तो रेटा आहे ना तो खूप मोठा लागतो तुला. आता कर, आता पुढचं पुढे बघू, शिव्यानंतर खाऊ, आत्ता कर. ते जमलं पाहिजे. मग त्याच्यानंतर गजाभाऊंनी माझ्याकडनं रिहर्सल करून घेतली 3 महिने. 2-3 महिने. मग मी काय कशाने आधीच लागलो नाही. 7 वाजता यायचं हे मग वेगवेगळ्या पद्धतीने 7 स्पीड काय विस्पर मध्ये. तो तर मग गजाभाऊ तर मग मी म्हटलं ना तुला की टिळक स्मारक मध्ये विदाऊट माइक विस्पर मध्ये कविता म्हणायचे ते. विदाऊट माइक शेवटच्या रांगेपर्यंत आवाज ऐकू जायचा त्यांचा. आणि भयंकर भाषेवरती आणि शब्दावरती खूप काम त्या माणसाचं. आणि त्यांनी माझ्याकडनं करून घेतलं. मग एक वेळ असेल राजाभाऊ म्हटले उद्या प्रयोगात म्हणणारे कविता तू हा चल आत्ता. मग मी त्याला की मग ते पहिल्या 3 कविता मग त्याच्यामधल्या आल्या की होय मला प्रांत पाहता येत नाही, देशाशिवाय देश पाहता येत नाही, पृथ्वीशिवाय पृथ्वी पाहता येत नाही, विश्वाशिवाय आणि विश्व पाहता येत नाही माझ्याशिवाय अस्मात शिवाय नमः असं म्हणून. मग मी ती शेक्सपियरची म्हणायचं कविता की शेक्सपियरचे सारे महान आहेत छोट्या रावट्या घालून वस्तीला असतात आपल्या संज्ञेमध्ये, त्यातीलच एक मॅकबेथ किंवा तरी प्रचंड निष्पूर्ण वृक्षासारखा हात उभारून तो बाहेर येतो काळ्याशा धुक्याचा फरगोल अंगावरती लपेटून आणि पावसाळी घनाच्या स्वरात आपल्याला सांगतो
माणसाचं जीवन केवळ एक कहाणी महामूर्खानं सांगितलेली, आवाजानं आवेशानं तुडुंबलेली पण लवलेश नसलेली अर्थाचा आशयाचा. गवताच्या पानासारखं मी लवतो नमतो वागतो त्या वर्षावखाली आणि मांडलिक वृत्तीनं स्वीकारतो ते शब्द माझेच म्हणून. इथपर्यंत ते आठवलं म्हणजे ते तुम्ही किती प्रॅक्टिस केली असेल. मला ती नंतर काय झालं ना या सगळ्या याच्यामध्ये हे जे होतं ते घडणं होतं इथून घडणं होतं आणि ती मला त्याच्यानंतर प्रॅक्टिसचं महत्व कळत गेलं या गोष्टीमध्ये. आणि मी आत्ता आता हा नालायक पण आहे माझा पण मालक माझ्याकडनं आत्ता गेले 4-5 वर्षामध्ये ना एक्झरसाईज सुटली सगळी. नाही तर मी आत्तापर्यंत एक्झरसाईज रेग्युलर करत होतो कारण की इतकंच काम खूप काम. नाही नाही आळस काम मी तुला म्हटलं नाही निमित्त हे कारण आहे की आपण खूप बिझी आहोत. काहीच नाही मी म्हटलं फक्त आळस दुसरं काहीच नाही त्याच्यामध्ये फक्त आळस असतो. म्हणजे पुस्तकांच्या बाबतीत पण मी बघतो ना की नाही यार वेळ नाही यार नको यार वेळ नाही. जो माणूस कामात असतो ना त्याला वेळ काढता येतो. बिनकामाच्या माणसाला ना वेळच काढता येत नाही. काही करतो त्याला वेळच काढ कामातला माणूस असला त्याला करेक्ट वेळ काढतो. म्हणजे शूटिंगला जाताना आता जर समजा मी ठरवलं की शूटिंगला काय सांगलीमध्ये शूट आहे शिफ्ट कितीची आहे रे बाबा काय तानाजी शिफ्ट कितीची आहे रे तर आम्ही म्हणणार सर 9 शिफ्ट आहे 8:30 पोहोचा तुम्ही ओके ठीक आहे 8:30 पोहोचायचं ना मग मी 6:00 उठणार 1:15 फिरून येणार. फिरून आल्यानंतर बॉय असतो नाश्ता करून ठेवलेला असतो त्यांनी नाश्ता करायचा आंघोळ करायची हे करायचं ज्या काही गोष्टी असतील 8:30 खालनं हॉर्न येतो गाडीचं खाली जायचं पुस्तक हातात घ्यायचं किंवा स्क्रिप्ट हातात घ्यायचं 1/2 पाऊण तास असतो वाचलं तिथं गेलं सेटवरती तोपर्यंत बाकीच्यांचा नाश्ता चालू असतो आपला आवरून घ्यायचा हा कुठला शॉट आहे रे नाही सर ते थोडं चेंज केलं शेड्यूल तुमचा साधारणतः लंच नंतर लागेल ओके परत व्हॅनिटीत जा स्क्रिप्ट वाचून काढ एकदा ठेवलं बाजूला हे बसलं वाचलं नको एसी जाऊन चल बाहेर झाडाखाली चाला जाऊन बसला लंच पर्यंत बसलं पूर्वी चिडचिड व्हायची माझी खूप वेळ लागतोय. हा मी कुणीच नाही मला थांबवतो तू 8:30 आलोय मग नंतर लक्षात कोणी मुद्दामून नाही वागत अरे असं मुद्दाम वागत नाही. प्रोडक्शन वाल्यांचे त्यांचे प्रॉब्लेम वेगळे असतात. 8:30 येणारी बैलगाडी जी असते किंवा जे काही गोष्टी असतील त्या त्या नसतात कारण तो जो मालक असतो त्यांनी दिलेली द्यायला तो म्हणतो की नाही आम्हाला बाजारला जायचंय 12:30 आल्यावर बोलू. तिथं मी इगोइझम करून काहीच चालत नाही ना. म्हणजे बैलगाडी हे मी एक एक्झाम्पल दिलं काही असू शकतं ना. तर ते जे दिवस दिलेले मी ते फक्त तुम्हाला दिलेले 20-22 दिवस जे तुम्हालाच दिलेले आहेत ते सगळ्याच सगळे त्याच्यात तुला युटिलाइज करायचं तसं कर. म्हणजे ऍक्टर म्हणून एवढं फ्लेक्झिबल असावं असायला पाहिजे असं मी माझं आहे ना मी तुला माणूसपणावरती जरा बरा विश्वास आहे माझा. मी तुला म्हटलं मी फुली फार कमी माणसांवरती मारतो आणि फुली मारली तर मी परत आयुष्यात तोंड बघत नाही त्यांचं फुली आता नाही कधीच नाही काम करत नाही कामही नाही आणि कॉन्टॅक्टही नाही काहीच कारण संबंधच नाही. समोर आलं तरी थ्रू बघायचं बघून इकडे थ्रू अँड थ्रू काहीच संबंध नाही आपला किंवा ते आपल्याला माहिती असतं कोण येणार आहे कोण नाही येणार तर त्यामुळे तिकडे जातच नाही फिरकत नको मला काउंटरच एन्काउंटरच नको या कुठल्याच गोष्टीचा एन्काउंटर नको मला. माणूस म्हणून चांगले बघा तुमच्या कलाकृती आपोआप चांगल्या होणार आहे आपोआप चांगल्या होतात तुमच्या कलाकृती. ऍक्टर फ्लेक्सिबिलिटी बद्दल सांगत होता फ्लेक्सिबल असायला पाहिजे प्रत्येक गोष्टीत असायला पाहिजे फ्लेक्सिबल. म्हणजे स्क्रिप्ट आहे आता काय स्क्रिप्ट असते बस म्हणजे जर आता समजा काम करायचं ठरलं की तुझं कुठलं तरी XYZ स्क्रिप्ट आहे मग तू वाचून दाखवलं स्क्रिप्ट मी तो ते पाळतो की मला अगोदर PDF पाठव मी वाचून ठेवतो हा बरं दिसतंय किंवा नाही पॉसिबिलिटीज आहेत हे बरं होऊ शकेल नाही नाही लईच गए गुजरे यार तुम्ही पैसे किती देणार आहेस एवढे एवढे बरं ठीक आहे. हा मग आता तुला व्यवहारही काही ठिकाणी बघावं लागतो प्रत्येक ठिकाणीच कसं हे चालेल मग त्याला बोलव डिरेक्ट दिग्दर्शकाला की ये तू स्क्रिप्ट वाचून दाखव दिग्दर्शक आहेस ना तुला माहिती पाहिजे ना म्हणजे मी माझा रोल वाचणार आहे मी काय ह्याचा रोल नाही वाचणार आहे म्हणजे रोल वाचणार आहे मी वाचणार मी पण त्या टीप मध्ये जाऊन नाही वाचणार आहे ना मी. तू दिग्दर्शक आहेस तुला दोन्ही माहिती आहे त्याच्यातल्या बिटवीन द लाईन्स किंवा जे अंडर करंट आहे ते तुला माहिती असणं अपेक्षित आहे तर ते आहेत का नाही माहिती आहेत का नाही म्हणून मी त्याच्याकडनं वाचून घेतो आणि तुला पहिल्या ह्याच्यातच कळतं वाचनात की गृहस्थ काय आहेत किंवा काय नाही आहेत कळतं तुला ते
आणि मग ते झा एक तर तुझं झालं की अरे नाही चला आपल्याला करायचं आहे बाबा, तर मग ते स्क्रिप्ट येतं हातामध्ये. म्हणजे ऍक्टर म्हणून स्क्रिप्ट कडे बघणं किंवा अप्रोच स्क्रिप्ट कडे हा तुझा 6व्या 7व्या रिडिंग नंतर चालू होतो. फर्स्ट रिडिंग मध्ये मी फक्त माझं वाचत असतो, म्हणजे बाकीच्या लाईन्स वाचतो पण माझं किती महत्वाचं हे वाचत असतो. सेकंड रिडिंग बघू दे करतो काय होतंय काय नाही होतंय, बघतो बघतो बघतो, हा 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 ठीक आहे आयले, हा असं का बोललाय, अच्छा तुझ्या संवादामध्ये हे आहे का, अच्छा हा का बोललाय असं, अच्छा हे. मग थर्ड रिडिंग होऊन जात, मग चौथ्या रिडिंगला तुला बाकीची कॅरेक्टर्स कळत जातात, पाचव्या रिडिंगच्या वेळेला तू स्क्रिप्ट वाचायला सुरुवात करतो, 6व्या रिडिंगला तू स्क्रिप्ट मध्ये हळूहळू जायला. असं मला असं वाटतं किमान 50 वेळेला स्क्रिप्ट डोळ्याखाली गेलं पाहिजे किमान, हा किमान. ते शब्द जोपर्यंत तुमचे होत नाहीत ना तोपर्यंत काही करायला, शब्द तुझे व्हावे लागतात. आता ह्याच्यात गोष्टी काय, आता इथे फ्लेक्सिबिलिटीचा मुद्दा येतो किंवा अनुभवाचा मुद्दा येतो. आता मी असं काय सॉलिड ॲज अ रॉक असं पक्क करून गेलेलो आहे सगळंच्या सगळं, आणि दिग्दर्शक म्हटलं नाही ही मधली लाईन कट कर, तर काय करशील, टेम्पो तुटला, हा मग काय करायचं, त्याला त्यालाही तयार राहावं लागतं. म्हणजे तुला पाठांतराबरोबर लक्षात ठेवण्याबरोबर तुला हार्ड ड्राईव्ह मधनं डोक्याच्या डिलीट पण करता आलं पाहिजे की काय बोलायचं नाही आता, हे हे तोडता आलं पाहिजे. गोची कुठे होती मी तुला सांगतो, मी काय करत मग मधल्या काळामध्ये एक्सपेरिमेंट म्हणून माझ्यासाठी मी ना माझाच बोलायचा रिदम तोडायचा प्रयत्न करत होतो मी, आणि ते फार अवघड जात. तू आता ऑब्झर्व आहे, फाईन ट्यूनचा भाग आहे, तू तुझ्या बोलण्याचा रिदम तोडून बघ, तुला विसरल्याचा फील येतो, वाक्य स्वल्प विरामाचा सुद्धा जागा बदलून बघतो, कंबल पडत पडणार, पडायलाच पाहिजे तुझे स्वल्प विरामाच्या जागा बदलून बघ, तुला लगेच गोष्टी बदलतात. श्वासाची जागा बदलून बघ, आणि मुळात हे परत म्हणजे श्वास स्वल्प विराम. आता मग दुबेजी बरोबर बोलताना पण ना मग त्यांना शब्दावर आघात दिलेले कधीच आवडायचे नाही, ते म्हणायचे की अॅटिट्यूड चेंज कर. मग त्यांनी ना एक उदाहरण सांगायचं की आर यू द किंग ऑफ द ज्यूज, आर यू द किंग ऑफ द ज्यूज, आता म्हटले आर वरती आपण एम्फसिस देऊ, आर यू द किंग ऑफ द ज्यूज, आता यू वर आर यू द किंग ऑफ द ज्यूज, 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 आर यू द किंग ऑफ द ज्यूज. ते म्हटले काय अर्थ बदलला ह्यात, प्रश्न तोच विचारलाय तुला, याचा अॅटिट्यूड बदल. नंतर माझ्या असं लक्षात आलं की मराठीमध्ये टोनल क्वालिटीला फार महत्व आहे, आणि ऱ्हस्व दीर्घ हा जो प्रकार आहे याच्या मधला ना, त्याच्यामध्ये शब्दांची वजन आहे. म्हणजे तू आम्ही परत तीच शेक्सपियरचे सारे महान आहे, सलग कान आहे ना, सारे महान रे पाहिलाय बघा, सारे महानायक ना, त्याच्या आपोआप त्याला वजन आहे ना, ना न आणि ना छोट्या छोट्या त्याला आ आला परत छोट्या, तर ती ना तीही गंमत आहे भाषेची. ऍक्टर म्हणून त्याने ह्याच्यामध्ये फार मजा येते खेळायला तुम्हाला, मग तेवढी भाषा सकस पाहिजे. हा अभ्यास तुमचा होत गेला की प्रत्येक एक्सपिरियन्सनी करत नाही, हा ही गरज आहे तुमची, हे ऍक्टर म्हणून हे आपल्या आपल्याला शिकायची गरज आहे. हे मी माझ्यासाठी काढलेले वे आउट आहेत, मी परत तेच सांगतो, मेबी आय वॉज टोटली रॉंग, ही माझी पद्धत आहे, ही माझ्यासाठीची पद्धत आहे, ही माझ्यासाठीची सोपी पद्धत आहे. पाठांतर कसं व्हायचं माझं पूर्वी, अजूनही तसंच करतो ऑडिशनला, मला 5 वेळा लिहावं लागतं. अच्छा, मला लिहावं लागतं, मला ऑडिशनचं स्क्रिप्ट आल्यानंतर मी कुठली स्क्रिप्ट काढून बघ माझी, मी लिहून काढतो माझ्या पद्धतीने किंवा ते जे लिहिलेलं ते लिहून काढतो. बरं आता हे स्क्रिप्टवाले इतके भेकार चोट आहेत सगळे, सगळे त्या ह्याच्या पद्धतीने करतात, ती व्हॉट्सअपच्या भाषेत पाठवते तू टी यू संदर्भ लागायचा बॉम्बला, तेव्हा संदर्भच लागत नाहीत त्याचे कधी. बरेच अशा बऱ्याच स्क्रिप्ट बघितल्या की ते मराठी लिहिले असतं पण इंग्लिश फॉन्ट मध्ये, पण त्याचं त्रासदायक आहे ना ते, अरे हो ते कसं करणार तू, मग ते तुला तुझ्या ह्याच्यात करावं लागतं, ट्रान्सक्रिप्ट करून घ्यावं लागतं तुला. मग मी ते करून घेतो, मी 3 वेळा 4 वेळा 5 वेळा लिहिलंच ना तू की मग तुला लक्षात राहत. मग ऍक्टर साठी तर फार चांगले, मग काही काही जण एक पाठी असतात तिथं येणार त्यांना, मग ते एक पाठीच आहेत ना, त्यांना काय करायची गरज आहे. पण मी काय म्हणतो, मी सर्वसामान्य ऍक्टर म्हणून मी 1 ते 10 असं जर म्हटलं तर मी 10 च्या लेवलचा आहे.
असं मी मला स्वतःला मानतो की कोण नाही, कोणी आहे दहाच्या लेवलचे खूप असतात, कारण दहाचा प्लॅटफॉर्म जितका मोठा असतो तेवढा एक नंबर जास्त असतो तो, तर तो दहाच्या ह्यानं जो करावा लागतो ना त्याच्यासाठीच एक्झरसाइज आहे ती. आपल्याकडे सगळ्यात घाणेरडा प्रकार तो आहे माहिती ना, शिक्षित ऍक्टर जर असेल ना शिकलेला तर त्याच्याकडे ना अत्यंत तुच्छतेने बघितलं, म्हणजे हा काहीच नाही. हा पण माझं असं म्हणणं उलट आहे ना की जगातले कुठलेही ऍक्टर काढणार हे सगळेच शिकलेले आहेत ना, यु नेम इट, मार्लन ब्रँडो पासून सगळे शिकलेले आहेत, रॉबर्ट डी निरो घे, काय तुझा अल पाचिनो घे, हे सगळे शिकलेले आहेत ना, काय ली स्ट्रासबर्ग कडनं पास आउट झालेली लोक ती सगळी. मग तुम्ही उदाहरण देता ना निळू भाऊ कुठे शिकले होते, डॉक्टर लागू, अरे पण त्यांचं आयक्यू पण आहेच ना, आणि त्यांचा स्ट्रगल पिरियड कसा विसरता तुम्ही, 15-18 वर्षाचा 20-20 वर्षाचा स्ट्रगलिंग पिरियड आहे ते, शिकणंच आहे, शिकणंच आहे ना ते, बघत बघत ऑब्झर्वेशन करत करायचं आहे ना त्या गोष्टी. तर माझं म्हणणं की आहेत ना तुमच्याकडे आता इन्स्टिट्यूशन आहेत ना त्याच्या, की ललित कला केंद्र आहे, FTI आहे, NSD आहे, सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आहे कोलकात्याची, किती किती लोक आहेत, किंवा काय तुझा बेरी जॉनची ऍक्टिंग अकॅडमी आहे, रोशन तनेजाची आहे, जी लोक आहेत त्यांची शिकू शकता ना. म्हणून मला वाटतं की प्रशिक्षित ऍक्टर्सची गरज आहे, आणि आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे, तुम्ही विचार करू शकत नाही. त्यावेळेला मग तू ऍक्टर म्हणून त्याच्यात कॉन्ट्रीब्युट करायला लागतोस तू, नाही तर मग आहे आयुष्यभर बघा सासू सुनेचा ड्रामा, किंवा असंही असतं की नाही का मला पाठांतर चांगलं जमतं मग मी अभिनेता होतो. ते पुणेरी ऍक्टर आहेत सगळे, ते पुणेरी ऍक्टर आहेत. तुला सिरियसली सांगतो म्हणजे संध्याकाळचं जर तुला शुभम करो ती मनाते श्लोक जर तुम्ही दररोजचे दररोज म्हणत असाल ना तर तुझं पाठांतर चांगलं होणारच आहे. आणि तो संस्कार तो पुणेरी. हा तू म्हटलंच का आयुष्यात संध्याकाळचं कधी काही पाठांतर, बुद्धीला सवयच नाही ना तुमच्या पाठांतराची, नाही. एक्झरसाइज करतो म्हणजे काय करतो, कवितेच्या ह्याच्यातलं मगाशी मी जे तुला म्हणत होते ते काय होतं, ते ती बुद्धीची सवय होती ना माझ्या, रोज ते म्हणायचं, रोज म्हणायची ही बुद्धीची सवय आहे तुमच्या. मग तुला कुठलाही टेक्स्ट उद्या समोर आल्यानंतर तू तेच करशील ना, तुला दिसतानाच तुला स्वल्पविराम पूर्णविराम शब्दाचे आघात त्याच्यात दिसायला लागतात तुला. आणि शुभम करते ते म्हणत वाईट काहीच नाहीये, तुमच्या बुद्धीची सवय आहे, तुम्ही म्हणा तुम्हाला कोण नाही म्हटलंय. माझा आक्षेप फक्त एका ह्याला आहे की प्रमाण भाषा म्हणून जी पुणेरी भाषा बोलली जाते ना त्याला माझा आक्षेप आहे, ती प्रमाण भाषा नाही, मी माझ्या भागातली भाषा बोलणार, ती प्रमाण माझ्यासाठी प्रमाण आहे. म्हणजे आता हा नागराज काय किंवा भाऊराव काय या लोकांचं सगळ्यात मोठं कौतुक काय आहे तर त्यांनी ती त्या रिजनच्या भाषा आणली, माती जपली, ह्याच्याकडची भाषा आणली, सोलापुरी भाषा आणली, नगरी भाषा, विदर्भातल्या ह्याच्यातली जी ती भाषा, नाही ती इथून पूर्वी आपल्याकडे ग्रामीण म्हणजे कोल्हापुरीच समजली जायची ना, कुठून आला सा, कुठं कुठं बोलतो सा, कुठल्या ह्याच्यात आता तुम्ही, तर तीच समजली जायची ना, ती जे आहेत ना ते फ्लेवर घेऊन आले, वेगवेगळे शब्द आणले ना आमच्यामध्ये. चागाळ म्हणजे काय, हा शब्द आहे का नाहीये, आहे, मग विचार पुण्यात. डोबाळ म्हणजे काय विचार, माहीतच नाही. खड्ड्याला आमच्याकडे डोबाळा म्हणतात. पाणकळा म्हणजे काय, पाऊस. नाहीसे केले शब्द आपण, नाहीसे ही शब्द संपत्ती होती ना, आम्ही नाहीशी केली प्रमाण भाषेच्या अट्टहासात. मग का याचा अट्टहास काय आहे, पण मला माहित नाही, आपण शोधायचा आहे हा अट्टहास काय, आपण का बरडून घेतो त्या गोष्टींचं. शुद्ध बोललंच पाहिजे हे जे शिकवलं जात आपल्याला. कोण शिकवतो, मी नाही मानत, मी मानत नाही. मग एकच शब्द आहे तर आता परत तेच आहे, त्रिकोणाला त्रिकोण म्हणतोस ना तू, मग चौकोन का म्हणायचं, चौकोन का नाही म्हणायचं, कोणच आहे ना, पंचकोन आहे, षटकोन आहे, सप्तकोन आहे, अष्टकोन आहे, मग त्रिकोण असं का आहे, का पहिली वेलांटी येते म्हणून, त्याला काय लॉजिक आहे. खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत, हे आपल्या आपण ठरवून घेतलेल्या आहेत, आपल्या आपल्या ह्याच्यावरती आहे. तुम्ही तुमची भाषा घेऊन या, मुळात कम्युनिकेट करता येते का नाही करता येत हा महत्वाचा मुद्दा. भाषा पहिली, व्याकरण नंतर, इतकं साधं येते. तुम्हाला जे बोलायचं ते पोहोचवता येतं का नाही, दॅट इज कॉल्ड स्पोकन क्वालिटी. आणि तुम्ही जे अत्यंत चांगलं सांगायचे, दिस इज अ स्पोकन क्वालिटी. मग तो एक्झरसाइज आहे की कळलं नाही कळलं का कळत नाही, हा एक्झरसाइज असतो. परत तीच कवितेचं उदाहरण, शेक्सपियरचे सारे महाना एक छोट्या रावट्या घालून बसलेले असतात आपल्या संज्ञेमध्ये, त्यातीलच एक मॅकबेथ आहे, कळलं ओके ठीक आहे.
शेक्सपियरचे सारे महानायक छोट्या रवट्या घालून वस्तीला असतात आपल्या संज्ञेमध्ये, त्यातीलच एक मॅकबेथ आहे, नाही कळलं? अच्छा, शेक्सपियरचे सारे महानायक छोट्या रवट्या घालून वस्तीला असतात आपल्या संज्ञेमध्ये, नाही कळलं? का कळलं? आता ही आहे ना एक एक, आता ह्याच्यामध्ये तुला एज ग्रुप ऍड करायचा आहे. हा, की 5 वर्षाचं मुलं आहे त्याला कळत नाही तर तू कसं समजून सांगशील? हे एक्झरसाइज आहेत ना, हे एक्झरसाइज आहे. तुझ्यापेक्षा मोठा आहे, बॉसला समजून शकतोय, शिपायाला समजून सांगतोय, राजाला समजून सांगतोय, अजून कोणाला तरी समजून सांगतोय. हे या गोष्टीचा अभ्यासाचा भाग आहे तो, आणि परत ते सेल्फ स्टडीचा भाग आहे. माझा स्वतःचा भाग असतो. हे सर्व तुम्हाला एक्सपिरियन्स मधून आलंय, आणि एक्सपिरियन्स साठी काम तेवढंच तितकंच महत्वाचं आहे. ते तुम्ही काम, आम्हाला असं दिसतं की काम तुम्ही खूप जास्त करता. गंमत सांगू तिला, म्हणजे प्रत्येक, असं सॉरी इंटरप्ट करतो, प्रत्येक 6 महिन्यातून तुमच्या 2 फिल्म्स एक फिल्म तरी येतच असते असं दिसतं. तर स्वीकारणं आणि काम करत राहणं की तुम्ही चूजी आहात की ठरवून येतात की एक प्रत्येक ऍक्टरचं असतं ना की वर्षातून एक फिल्मच सिनेमा मी करेन आणि काम येत राहत आहे. मग दुसरी बाजू, भले किती काम येऊ दे, एकच काम वर्षभरात सिनेमा एकच करतात. बरोबर तू म्हणतोस की सिनेमा एक, सिरियल सिरियल करतात ना ते, नाटक चालूच असतं ना त्यांचं. मला अभिनयाचा रियाज लागतो ना, मला तो चित्रपटाच्या याच्यातनं होतच असतो ना सतत. आणि नाही का, मी परत त्याच नाही कशासाठी म्हणायचं, मला माहित नाही ना एक्सप्लोर काय होणार आहे, मला माहित नाही आहे. नेहमूद साहेब एक म्हणायचं मी तिथलं, नेहमूद साहेब एक फार मस्त, मला फार आवडता ऍक्टर. त्यांच्या इंटरव्ह्यू तुझी होती, 50 वाईट कामं जेव्हा तुम्ही करता ना तेव्हा एक बरं काम येतं, एक बरं काम येतं तुमच्याकडे. त्यासाठी 50 कामं करावी लागतात. आणि काय करणार मी घरी बसून? दर मुद्दा तो आहे ना, मला माहित नाही की मी सिरियलच्या ह्याच्यामध्ये कितपत हे होऊ शकतो, काय मग त्या संपूर्ण वातावरणामध्ये कितपत स्वतःला ऍडजस्ट करून घेऊ शकतो, मला माहित नाही. अजून ते जे करतात त्यांच्याविषयी मला आदर आणि कौतुक आहे. सकाळी 8 वाजता जायचं, संध्याकाळी 8 वाजेपर्यंत दररोज जायचं, आणि 3 वर्ष अभिनय दररोज करायचं. माझ्या बापाच्याने शक्य नाही. मला 10 दिवसाचं शूट झालं, 15 दिवसाचं शूट झालं की मला ब्रेक लागतो, मला माझ्या पोराबाळांच्यात जावं लागतं, मला बाहेर मित्रांबरोबर बसून जे या क्षेत्रातले नाहीत त्यांच्याबरोबर बसून टाइमपास करावा लागतो. मग ते भेटतात कुठे कुठे, ज्या या क्षेत्रातले आहेत ते भेटत असतात, पण जे यांचा त्यांचा ह्याच्याशी काही काडीचा एक दुरान्वय संबंध आहे असे लोक भेटावे लागतात मला, तर मी फ्रेश राहतो. तुम्ही जितके वर्सेटाईल आहात, म्हणजे आम्हाला दिसतं फिल्म्स मधून एवढे कॅरेक्टर्स, पण तुमची अजून वर्सेटॅलिटी अजून इंडस्ट्रीने एक्सप्लोर नाही केली. त्याच ह्याच्यातले पिक्चर, त्याच ह्याच्यातले पिक्चर, असं वाटतं का तुम्हाला की तुमच्यातली वर्सेटॅलिटी बाहेर नाही आली अजून, किंवा ती दिसली नाही लोकांना? काय असं रिस्क घेत नाही रे कोणी. मग मी तुला अगदी सांगू का, मग सोकवळ तसा कमर्शियल जो म्हणणारा सिनेमा आहे ना मराठीतला, त्याच्या आसपास मी अजून कुठेही नाही, हे मलाही माहिती आहे. हो ते हो, मग तिकडे कुठेही नाही. मग 2-3 फिल्म जर सोडलं तर मी अदरवाईज ज्या केलेल्या आहेत त्या वेगळ्या विषयाच्याच फिल्म केलेल्या आहेत, पण ज्या वेगळ्या विषयाच्या फिल्म ज्या असतील त्याच्यामध्ये तुम्हाला गृहित धरलं जातं हेच माझ्यासाठी खूप आहे. मला मी तुल म्हटलं मगाशी तसं, मला असं अजिबात वाटत नाही की मला गेल्यानंतर गर्दी व्हावी, हे व्हावं. मला सकाळी पिशवी घेऊन भाजी आणायला जावं लागतं, दूध घेऊन जावं लागतं, सायकलवर अरे हा तुम्ही काम हा काम बस, मला तेवढंच पाहिजे. तुला तुझं आयुष्य जगता आलं पाहिजे, जसा ड्रायव्हर आहे, कंडक्टर आहे, इंजिनियर आहे, तसाच ऍक्टर आहे ना. तुम्ही कोण आहात ते माझे, माणूसच आहे ना. माझ करण्या हा, पण म्हणजे ती मला गंमत काय ना लक्षात घे ना, की मला जोपर्यंत काय माझं भाजीवाला नीती नसत त्याच्याशी मी जोपर्यंत बोलत नाही ना तोपर्यंत मला माणूस म्हणून कळत नाही ना तो. की ती मला उद्या जर कुठलं याचं काल तर मला त्याच्यातलं कॅरेक्टर उचलता येतं ना ते, मला अभ्यासाला काय आहे दुसरं. त्यामुळे तुम्हाला त्या लोकांच्यात राहावंच लागतं अरे, तुला तुझीच लोक आहेत ना ती लोक, मला माझीच लोक आहेत ना, दुसरी कोण आहेत तेव्हा, दररोजची डे टू डे लाईफ मधली लोक आहेत तुमची. किंवा तुम्हाला कुठल्या पद्धतीचं काम करायला आवडतं पण मिळालं नाही आहे सगळी काम, मला असं काही वाटत नाही. तुम्ही चूज नाही करत, काय होतं ना चूज केलं ना की तुम्ही स्वतःला बाउंड्रीज घालून घेतल्या. अच्छा, बाउंड्रीज घातल्या ना तू स्वतःला, नाही तुझ्याकडे काय लय बापाची केली काम आली, मला आवडली स्क्रिप्ट केली मी,
तरी पण असं असत ना एका ऍक्टरच की मला ना हे आहे बर का, मला असं काम काम कोणाबरोबर करायचं हा मुद्दा आहे माझा आयुष्यभराचा, की मला ह्याच्यावर काम करायला आवडेल. मग एक इच्छा तर होती तिथं झाली, माजिद मजिदी बरोबर काम करायची, तर ती एक फिल्म केली मी त्याबरोबर बियॉन्ड द क्लाउड्स नावाची, की मला आयुष्यात मिळवली एकदा तरी या माणसाबरोबर काम करायचं, की माजिद मजिदी बरोबर एकदा तरी काम करू, आणि ती झाली त्या ह्याच्यामध्ये. ऍक्टर म्हणून मराठीत जर तसं म्हणशील तर मला फार काही इच्छा नाही मराठीत, कोण बघ्या याच्याबरोबरही काम करायचं, त्याच्यावर काम करायचं, त्याच्याबरोबरही काम करायचं, अजिबातच नाही व्हायचं. कुणी चांगला ऍक्टर असेल, मला नवीन पोरांबरोबर जास्त काम करायला आवडतं कारण त्यांच्याकडनं जास्त शिकता येतं. डिरेक्टरच्या बाबतीत पण तीच गंमत, ती लोक जी रिस्क घेतात ना ती कुणीच घेत, त्यांच्याकडे नवा अप्रोच आहे, रिस्क आहे, अप्रोच तोच असतो. पुढच्या पुढच्या फिल्मला तो मराठीतले स्टारच घेणार हे मला माहिती असत, हे लक्षात घे. पहिली फिल्म जर त्यांनी मला घेऊन केली की नाही सर तुम्ही या नाही हे ती, त्याच्या सुदैवाने ती फिल्म बरी झाली आणि त्याला जर प्रोड्युसर मिळाला तर तो कोणाला घेणार, तो स्वप्नीला घेणार, अंकुशला घेणार, हे मला माहिती आहे. तेव्हा मला त्याच्याविषयी मला काहीच ग्रजेस नाही त्या ह्याच्याविषयी, की कारण त्याला माहिती होतं की हे चालणार नाहीये तिथे. त्याच्या मनाची ज्यावेळेला फिल्म करायची असते त्यावेळेला तो मला घेत असतो. रिस्क जो फॅक्टर आहे ना म्हणून मला ते जास्त आवडतं. नवीन पोर मला त्याच्यामुळे जास्त आवडतं, रिस्क फॅक्टर येत, त्यांच्याकडे रिस्क फार असते. करून तर बघू हा आहे ना, हा संपतो दुसऱ्या फिल्मला. तुम्ही बनचुके होता आणि या फील्ड मधलं सगळ्यात बेकार ती आहे. मी मग तुम्हाला तुला जे म्हटलं ना की पहिली फिल्म हा अप्रोच असला पाहिजे प्रत्येक वेळेला पहिली फिल्म आहे माझी हा अप्रोच असला पाहिजे. या नवीन फळीतले दिग्दर्शकांमध्ये कोण काय उदाहरणं देऊ शकेल, कोण येते? सगळेच आहेत पोरं नवीन याच्यातले, सगळीच काम करतात. जुन्यातले राहिलेत कोण आता? कोण येत जुन्यातले? आणि नवीन पोरं येत राहणार. मला ते दरवेळी हे विचारतो पोर की तीन तीन फिल्म चार चार फिल्म मराठीमध्ये एकेका दिवशी रिलीज होतात, त्याला काय काय करणार त्याला? ज्या प्रमाणामध्ये मास कम्युनिकेशनची कॉलेजेस निघालेली आहेत, ज्याप्रमाणे फिल्म नाही, त्या पोरांनी काय करायचं? भजीभावच्या गाड्या टाकायच्या? काय करायचं त्या मुलांनी? मग कॉलेजेस बंद करा, इतकं साधं आहे ना. ते जितके कॉलेजेस येणार त्याच्यामधन पोरं येणार, ते फिल्म करणार. ते आपल्याला आपली इकॉनॉमी बदलायला पाहिजे, इकॉनॉमिक्स बदलायला पाहिजे इकॉनॉमिक पेक्षा, तर ती पोरं सर्व्हाइव्ह होतील. बरं, एक फिल्म म्हणजे फक्त फिल्म नसते, तो धंदा घेऊन येतो पूर्ण. मागे किती जणांचं? मग 150 जणांचं युनिट आहे हे, ते करत 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 मोठंच्या मोठं होतं ना. म्हणून एक फिल्म चालली म्हणजे कुठलं बाई पण भारी देवा काय, ती एक फिल्म ज्यावेळेला चालते ना त्यावेळेला ती संपूर्ण चित्रपट सृष्टीसाठी ना ते एक ऑक्सिजनचं नळकंड असतं. 10 जण उभे राहतील अरे आता. म्हणजे ज्यावेळेला घरबंधू बिर्याणी सारखी फिल्म लोक म्हणतात नाही चालली हे नाही, ती ओटीटी वरती चालती नाही, पण त्याच्यासारख्या फिल्म थिएटरला चालायला पाहिजेत. ही सत्य परिस्थिती आहे, कारण नवीन विचाराची दिग्दर्शक तोपर्यंत पुढे येणार नाही, ते मागे जातात. ती मागे जातात लोक यायला, जसं आपल्या पुढे हा, तर ती मागे नाही यायला पाहिजे ना. नवीन थॉट कसं येणार तुमच्यामध्ये? मग आता जी माध्यम बदलली आहेत बऱ्यापैकी, ओटीटी असेल, मोबाईल्स असतील, वेब सिरीज वगैरे, मग त्याच्यात आपण फिट आहोत का असा कधी प्रश्न पडतो? म्हणजे मी हो आहे की मला काय, मी तुला म्हटलं मला वेळ जर असेल तर मी 100% करतो. ओटीटीच्या ह्याच्यावरती सुद्धा चित्रपटाच्या शक्यता जर तुम्हाला त्याच्यात पडताळता येत असतील ना तर ओटीटी वरती जा. ओटीटीला जाऊनच जर सास भी कभी बहुती करायची असेल तर करू नव्हे करायला कसं बरं. मी बघ बर काय आहे ना, नेटफ्लिक्स असेल प्राईम असेल या ह्याच्यामध्ये सिरियल्स बघितल्यानंतर एक चित्रपटाविषयीची संज्ञान लोक तुमच्या आजूबाजूला आहेत हे तर मुळात लक्षात घ्या. आता ही जी चित्रपट बघणारी पिढी आहे ही संज्ञान आहे आता. म्हणजे मी नेटफ्लिक्स वरती नार्कोस बघतो, मी पिकी ब्लाइंडर्स बघतो, मी कुठली अजून काय आता कालची वीरप्पन आलेली असेल ती बघितली, उमेश कुलकर्णीची कुठली मर्डर इन कोर्ट रूम असेल, किंवा ह्या पद्धतीचा जो कॉन्टेंट आहे तो आम्ही बघितलेला आहे. तुम्ही काय देताय चित्रपटात कंटेंट आम्हाला? तेव्हा आता तुम्ही प्रेक्षकांना गंडवू नाही शकणार आहे. नाहीच गंडवू, गंडवू तर कधीच येत नाही. सगळ्यात हुशार तेच आहे प्रेक्षक, सगळ्यात हुशार तेच आहे, त्यांना कधीच गंडवता येत नाही. चित्रपटाच्या बाबतीत मला दोन शक्यता वाटतात. मला चित्रपट मेकर्सला त्यांच्या आवडीचा बनवायचा आहे का प्रेक्षकांच्या आवडीचा बनवायचा आहे हे ठरवून घ्या आणि करा. चित्र मेकरला जर स्वतःच्या आवडीचा चित्रपट बनवायचा असेल तर मग तुम्ही बोंब मारू शकत नाही प्रेक्षकांनी बघितलं गर्दी केली नाही.
चित्रपट त्यांच्या आवडीचं बनवायचं आहे ना, बनव पूर्ण मसाला चित्रपट बनव. किती लागतं तुझं सगळं जे काही स्टोरी टेलिंगचं नरेक्शन जे कौशल्यानं सगळं पणाला लावून करून दाखव. कारण हे दोन भाग आहेत त्याच्यातले, माझ्या मनाचं का प्रेक्षकांच्या मनाचे काही, एवढं दोनच. हा मध्यम मार्ग काढतो मी असं नाही, असं होत नाही. थोडं माझ्या मनाचं थोडंसं प्रेक्षक प्रेक्षक असं नाही होत. ते 80% भाग या गोष्टीतला 80% भाग आमच्यावर आहे, प्रेक्षकांवर आहे. हा प्रेक्षक आम्ही ठरवावं काय बघायचं, प्रेक्षकांवरती आहे. तुम्ही प्रेक्षकच ठरवतो ना काय बघायचं काय. आणि ती आता आज तशी बॉर्डरलाईन कमी झाली ना रे परीक्षा. म्हणजे तू घराघरातला एक माणूस मीडियाशी रिलेटेड आहे ना, काही नाही तर रिळ तर बनवतच असता ना तू, त्याच्याकडेच येणार. रिळ तर बनवतच असता ना तू. ही बदलत जाणारी माध्यमांकडे तुम्ही कसं बघता, म्हणजे काय बघायचं. आपल्या हातात काहीच नाहीये, मला एवढं हे मला कळलेलं आहे. विचारांचं वैचारिक मैथून हा आपला सगळ्यात मोठा एक समाधानाचा भाग आहे, त्याच्यामुळे व्यतिरिक्त काही नाही. मी माझ्या घरातल्या पोरांना थांबू शकत नाही मी, नोकरी बघू रील्स कसं थांबवणार तू, पोचलं त्यांच्यापर्यंत. तुम्ही त्यांना कंटाळा, मी बघतो कधी कधी रील्स स्क्रोल करत राहता मग मोकळ्या वेळेत काय करतो, मोबाईल वाचतो. मोबाईल फार वेळ नाही बघत नाही बघत. सध्या घरात रमणं जास्त आवडतंय का, रमणं असं नाही म्हणत आहे मी, पण सुरुवात स्वतःपासून असावी. म्हणजे गांधी बाबाचं जे होतं ना की सुरुवात स्वतःपासून करा, माझं घर स्वच्छ ठेवी माझं हे तिथी जयंती, कुठल्याही गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करणं, बोलताना दोन क्षण विचार करा. मला शूटिंगला आणि ह्या काळामध्ये असून तेव्हा तुम्ही घरच्यांबरोबर नसत असणार, मग तो जो आहे पिरियड किंवा तो जो वेळ आहे तो त्यांच्या बरोबर घालवणं कधीच चांगलंच आहे. मुलांचं मोठं होत जाणं बघणं याच्यासारखं सुख नसतं ना दुसरं कुठलं, कारण एक दिवस परत येणार नाहीत ते. अचानक कधीतरी तो मोठा झालेला दिसतो. हा मग ते मुंबईतलं म्हणतात तसं ना, मुंबईतला बाप पोराला कधीच असा उभा मोठा होताना पाहत नाही, काय माडवा बघतो. कारण बाप कामाला जातो तेव्हा झोपलेला असतो, आई येतं तेव्हा इथे झोपलेलंच असतं, त्यामुळे पोरांना आडवं होताना वाट मोठ वाढताना बघतात. मग तर घरात कसा म्हणजे काय करता, घरात घरात काम वगैरे करता, हो मदत करता. मदत म्हणजे सकाळपासून चालूच असतं ना, घरी असलं तिथेच असतं. सकाळ 6 पोरांना उठवायचं, पोरांना आंघोळी झाल्या त्यांच्या, दूध आणि हे सगळं करून द्यायचं, शाळेत सोडायचं, शाळेतून आले की 9:15 नाश्ता नेऊन द्यायचा, घरात जेवण नेऊन द्यायचं, 12:30 घेऊन यायचं, 1 आले की परत जीव घालायची, 3 त्यांचा क्लास असतो, बॅडमिंटनचा क्लास, फुटबॉलचा क्लास, 6 परत येतात, 6 अभ्यास करतात, 2:15, 8:00 टेलिव्हिजन, जेवण, झोपणे. आता पोरांना बऱ्यापैकी कळायला लागले तर मग पोरांना आवडतं का, तुम्हाला पोराशी म्हणलेत का कधी बाबा तुमचं हे काम ना आवडलं. सगळ्यात भिकार पोर माहिती ना, लय भिकार छोटे पोर काय बोलतात, बंद करतात टीव्ही माहिती ना, लय काय ते लावले असं बोलून. त्यांना काय आवडतं बघायला, त्यांना शाहरुख खान, हा हुशार आहेत ती, त्यांना शाहरुख खान आवडतं, कोबरा काय आवडतं किंवा असले हे सगळं कुठल्याही याच्या गोष्टी आवडतात, त्यांना हे नाही आवडत. तुम्हाला जसं आवडतं पुस्तकं वाचायला तसं वाचतात, ती वाचनाची सवय तुम्हाला लावावी लागते. आम्ही आता सध्या महाभारतावर आहोत, महाभारतावरती आहोत सध्या आम्ही, महाभारत वाचतो, त्यांना वाचून दाखवायचं. तुम्ही नरेट करताय? हा वाचून दाखवतो पोरांना. मग ती मंगेश पाडगावकरांनी 2 लिहिलेले आहेत महाभारताचे, मुलांसाठीच आहेत, मोठे 5-5 पानाचे खंड आहेत, तर ते वाचतोय. मग ते एकदा त्याच्यात इंटरेस्ट क्रिएट झाला की मग माझ्याकडे नंतर दुसरं ते वरद प्रकाशनचे पण 11 खंड आहेत मोठे, हा सगळे खंड, मग ते वाचेन मी. मग ते एकदा झालं की मग ती रियासतकाराची बखर आहे असं सगळ्या गोष्टी आहेत त्या, पण आवडत आहे त्यांना वाचायला. सुधामूर्ती खूप आवडतात, कारण सुधामूर्ती बारीक बारीक गोष्टीतनं जगणं शिकवतात, जगणं शिकवतात, जगणं शिकवतात, बाकी काहीच नाही. मग मुलं मोबाईल वगैरे वापरतात जास्त, त्यांना सांगावं लागतं वापरू नका. काय बघतात माहितीये म्हणजे काय असं, फुटबॉल म्हणजे चांगलं, हा म्हणजे मला सांगतात फुटबॉल बघतात, म्हणून काय बघत असेल त्यांचं त्यांना माहिती, मला माहित नाही. म्हणजे आम्ही काय फोन चेक करायला जात नाही. गावाकडे येणं जाणं अजून आता नाही जास्त गावाकडनं, मी पुण्यात असल्यावर मी बाहेरही पडत नाही. पोरांना शाळेत सोडणे, दूध घेऊन येणे, भाज्या आणणे, ऑफिसला पण जात नाही मी इथे असतो. पण एवढं अपब्रिंगिंग पुण्यात होऊन सुद्धा अभिनयात एवढा गावात ओलावा कसा काय. मी ना माझ्या संस्कार क्षम वयात गावाकडे खूप राहिलो मी,
मी माळीनगरला राहिलो, मी टेंगुर्णीला राहिलो, मी अहमदनगर मध्ये राहिलो, श्रामपूरला राहिलो, राहुरीत राहिलो, कोल्हापुरात राहिलो, हे सगळीकडे राहिलो. तिथं काय उथळपणा केला का? कॉलेज व्यवस्थित नगरला कॉलेजला होतं पण उथळपणाच होता तिथे. माझी मी जर योग्य वेळेत पुण्यात आलो नसतो तर मी व्यवस्थित गुन्हेगार झालो असतो. व्यवस्थित बोंबलत फिरलो असतो, गुन्हेगार झालो, गुन्हेगार झालो असतो. मी 2-3 वेळेला आत जाऊन येऊन असं इतपत आलो असतो. अरे बापरे, अरे त्या वेळेला नाटक आलं आयुष्यात आणि आलं ते आयुष्यात आलं. पण मग आता तुम्ही म्हणालात की बऱ्यापैकी वेळ असतो, तर मग आता पुन्हा नाटकाकडे का नाही वळत आहे? अवघड आहे, प्रोसेस मोठी आहे. अवघड आहे, प्रोसेस पेक्षा नाटक करेन तर मी मनाचं करेन माझ्या. मी पूर्वी तेच करत आलो. कमर्शियल नाटक एक केलं आयुष्यात मी फक्त, मनोमिलन नावाचं नाटक केलं, अशोक मामांबरोबर नाटक केलं आणि एक बसवलं होतं बहुतेक. मी आमदार सहभागी होते, बाळ धुरी आणि ज्योतिताई होत्या, ज्योती चांदेकर, त्यांना घेऊन बसवलो. नंतरचं अगोदरच प्रशांत सुभेदार असतानाही नंतरचं मी बसवलं होतं. आणि मग बाकी आयुष्यभर मग एक्सपेरिमेंटल ऍक्टिव्हिटी. मी नाटक आयुष्यात सगळ्यात मोठं व्यसन कुठलं केलं, कारण मूळ स्वभाव व्यसन नाही तर नाटक. नाटक पदर मोड करून, पदर खर्च करून, वेळ खर्च करून जे केलं ते आयुष्यात नाटक केलं. एक्सपेरिमेंटल थिएटर आयुष्यभर तेच. आता मला करावं असं वाटत नाही ते. मला त्याला तुला आतून ड्राईव्ह लागतो आणि मी जे करीन ते मला आवडीचं ते करीन. मला आवडेल तरच करीन, नाही तर मी नाही करणार. येतात अजून स्क्रिप्ट, येतात. काल परवाच एकाचं अजून स्क्रिप्ट म्हटलं मी नाटकात. व्यस्त प्रमाण आहे, व्यस्त आहे ते, पूर्ण व्यस्त आहे ते. म्हणजे त्याच्यातून मिळणारे पैसे, त्याच्यातून मिळणारा आनंद आणि या सगळ्याच गोष्टी नको वाटतात मला. ज्या खूप वाटेल त्या मला करीन. आता कुठले सिनेमा येत आहेत म्हणजे आता काय चालू आहे? आता एक तर हे आहे 25 तारखेला नागराज बरोबरची ती फिल्म आहे. अजून काय ती, अजून ती अंकुश नावाची एक फिल्म आहे. अंकुश. अजून श्री गणेशा नावाची एक फिल्म आहे. 6-7 फिल्म हिंदी येतो. 7-7 एक फिल्म आहे. रिंगण सारखा एक सिनेमा केला जो सगळा पंढरपूर आणि ते रिंगणाचा. तुम्ही गेला होता त्याच्या आधी कधी पंढरपूरला किंवा? पंढरपूरला मी राहिलोय. मी माझी आत्या पंढरपुरातली, माझं गाव टेंगुर्णी तिथलं जवळच. 15 किलोमीटर 18 किलोमीटर 20 काहीतरी किलोमीटर वरती तिथे. पण पंढरपुरात मी राहिलेलो आहे पूर्वीपासून. आणि मी देवळात नाही गेलो कधी. मी इतक्या वेळेला जाऊ असो पंढरपूरला नाही. मला ते का कोण असतो, मला असं आतून ड्राईव्ह नाही त्याला देवळात जायचं. मला वातावरण फार आवडतं पंढरपूरचं पण. मला त्याला ज्या भक्तिभावाने भेटणारा वारकरी ना तो फार आवडतो. जेवढे आपण सगळ्या शशांक सरांना आपण बघतोय आणि आम्हाला आज त्यांची एक वेगळी बाजू आणि तुम्हालाही दिसली असेल की आतापर्यंत जे कोणी एक्सप्लोअर केली नाही ती अजब गजबने केली. तर तुमच्या आयुष्यातला अशी कुठली अजब गजब गोष्ट आहे का ती आठवते आणि खूप भारी वाटत, किंवा हे काहीतरी अजब गजबच झालं असं काय आहे? ओमपुरीला भेटलो होतं ना पहिल्यांदा, ती मला अजूनपर्यंत आठवतो. मला मी बाकी कधीच एक्साइट नव्हतो कधीच. मी हँगमन नावाची एक फिल्म केली होती, इंग्लिश फिल्म होती. हँगमन असोसिएट डिरेक्टर होतो मी आणि माझं दिग्दर्शक म्हटलं की अरे चल निकलना आपने को. म्हटलं कहाँ जाना है? चल 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 मिलना है एक से. चल गेलो गेलो ते नाना नानी पार्कची इथे राहिलो होते कुठेतरी होम त्यावेळेला. आणि गेलो गेलो त्याने बघा मी आपलं ब्लाइंडली चाललोय. दरवाजा उघडला गेलो. मिश्रा का शर्मा म्हणून त्यांचा कोणीतरी हा जाओ जाओ साप तर मला असं जस्त असं म्हटलं अरे बहुतेक आपण ओमजींच्या इथे आलोय बरं का बहुतेक असं. मला एक का कोण असतो मग आत गेलो तर मग असं पश्चिमेकडनं आलेलं असं सूर्यकिरण होते असे त्यांच्या अंगावरती पडलेले. बनियन घातलेला होता, व्हाईट पायजमा होता, पाठीचं ऑपरेशन झालं असे. मला अजून ती इमेज होती. मग आयुष्यात पहिल्यांदा असं म्हटलं अरे आयुष्यभर ज्याच्या फिल्म पाहिल्या ज्याच्या गोष्टी ऐकत आलो तो हसा सर त्याच्यानंतर मग आमचा रॅप असं बरा झाला ओमजीत बरोबर. पण तो माझ्यासाठी ती अजून मुवमेंट आहे माझ्यासाठी किती हा असं म्हणजे ती पूर्वी आम्ही ना हँगमन लास्ट हँगमन चालू होतं ना शूटिंग तर त्यांना ओमजींना बोलवायला मी जायचो आणि दिग्दर्शक इकडे असायचा आणि असोसिएट आणि आम्ही मी असोसिएट होतो तो डिरेक्टर होतो. मग ज्या वेळेला तो रिहर्सल्स घ्यायचा त्यावेळेला
मी क्लॅप द्यायचो, मी रिहर्सल्स घ्यायचो, त्या लोक असं आमचं अंडरस्टँडिंग. तसं मी ओमजींना भेटायचो तर त्यांना पाठीचं होते, झोपलेले होते, ते झोपलेले होते मध्ये, गँगवे मध्ये झोपले ते. दरवाजा म्हटलं ओमजी हा म्हटलं रेडी आहे हा चला आता दरवाजाला म्हणलं त्यांना वेळ यायला. मी आपलं बाहेर सिगरेट काढली चई पेटवली यायला म्हटलं काय आलं नाही पोस्ट बाबा सी टाकून विझवली खडकन दरवाजा उघडून आले पिली ना पुरा क्यों अरे तू जैसे उतर गया ना तूने जेब से सिगरेट निकाला ना तभी मैंने देखा था तू सिगरेट पी रहा है. तो मैं सोचा भैंजो अगर मैं अभी तेरे इधर दरवाजा खोलूंगा तो तू पूरा का पूरा सिगरेट बुझा देगा तो वो तो वेस्ट हो जाएगा. तो मैं सुबह देख रहा था खिड़की में से देख रहा था तेरा कंप्लीट होने दिया फिर मैं नीचे मजा असायची त्यांच्या बरोबर. पण मला शरीर तो असा मुवमेंट होता बऱ्याच गोष्टी. मग त्यांनी ते अंधा योग आणि असं बऱ्याच काय 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 गोष्टी मोठी माणसं. आमच्या गप्पा संपता संपत संपत नाहीयेत. आम्ही खूप बोलतोय, आपल्याला वेळेचा पण विचार करायचा आहे. तर एक सांगेन की म्हणजे आता आम्ही आम्ही दोघ जण पण नाटक करतो. जे जे अभिनेते किंवा जे जे एज अ नाटक नाटक करणार आहेत किंवा अभिनेता व्हायचे त्यांना सिनेमासाठी तुम्हाला रियाज करावा लागतो, तुम्हाला प्रोसेस मधून जावं लागतं, तुम्हाला ऑब्झर्वेशन मधून शिकावं लागतं. हे आज आम्ही या माणसाकडे बघून शिकतोय. म्हणजे आम्ही नुसतं गप्पा नाही मारलं तर शिकलोय. खरं म्हणजे माझ्या अंगावरती काटा होता. मग अशी तुम्ही जे दुबेजीं बाबत सगळं सांगत होता की एवढी प्रोसेस असते, एवढं पाठांतर करावं लागतं, आम्हालाही माहिती आहे की ती भीती वाटते अजूनही, ती अँग्झायटी असली पाहिजे, हे लागण्यासारखं होतं. आणि मग बाकीच्या गप्पा सिनेमा आहे हे सगळ्या गोष्टी. आम्ही खूप छान गप्पा मारल्या आणि खूप छान शिकून गेलो. आम्हाला एक वेगळी बाजूच घ्यायची होती सज्जी सरांची, जी एक्सप्लोर झालेली नाही ती आम्हाला मिळाली यावेळेत. यामुळे आम्हाला खूप छान वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय आमच्यासोबत गप्पा मारून? चांगलं वाटतंय. मी खरं तर माहित नाही मला, पण मी आता तुमचे एपिसोड बघीन सगळे, मला आवडतील बघायला. मला विठ्ठल मला वाटलं आता की ते बघा एपिसोड म्हणून. पण मी तुला म्हटलं तसं मी काही ते फार टेक्नो सॅव्ही नाही किंवा या गोष्टी फार बघत नाही मी कुठल्या आहेत, पण मी बघेन आता ते. आणि 25 तारखेला बापलोक नावाचा सिनेमा येतोय. शशांक सर आहेत आणि विठ्ठल दादा आहे. आपण दोघांबरोबर पण आपला पॉडकास्ट करून झालेला आहे. विठ्ठल बरोबर बघतो मी. तर तुम्ही आता सांग, तुम्ही थोडक्यात सांगा मला प्रेक्षकांना की बापलोक बाबत की कसा. बापलेकाची गोष्ट आहे मुळामध्ये आणि म्हणजे नावातच सगळं आहे. कोणत्याही पद्धतीची प्रेम कहाणी नाही किंवा हे बघायला या आणि तुम्हाला दुसरं दाखवत असं काही नाही. बापलेकाचीच गोष्ट आहे प्रत्येक नात्यामध्ये. मग आपण मगाशी जे बोलत होतो तसं बापलेकाचं गोडवा आहे, गोड नातं आहे. मग मुलगा म्हणून जर कि माझा बाप विनोद करू शकतो, माझ्या बापाला पूर्वी मैत्रीण असेल हे जर कळलं बापावर तर काय वाटू शकतं. आईच्या व्यतिरिक्त एक मैत्रीण होती बरं का माझ्या बापाची शाळेत असताना. तर हे तुम्ही इमॅजिनच केलेलं नाही, कधीच इमॅजिन करत नाही आपण की असं काहीतरी असू शकतं. तर तसा बाप एक्सप्लोर होतो तुम्हाला आणि जर्नी आहे तो. म्हणजे साधी गोष्ट की एक काहीतरी पत्रिका वाटायच्या, तिथून जाऊन एका ह्याच्यापर्यंत जायचं, तिथून घरी यायचं आहे. आपल्याकडे तो दायात नावाचा एक शब्द आहे की एक पिढी तून दुसरी पिढीला काय देतो तर आम्ही दायात देतो. तो वारसा नसतो नुसता किंवा ती एखादी गोष्ट हाती सोपवणं नसतं, तो दायात असतो. ते सगळंच सोपवतो आम्ही. विचारांचा दायात असतो तो, संपत्तीचा दायात असतो तो, सगळा दायात तो दायात सोपवणं आहे. एक जबाबदारी उचलून तुझ्या डोक्यावरची जी उचलू माझ्या डोक्यावर ती तुझ्यापर्यंत जाणार. गाणी अप्रतिम झाली. अजय दादांचं गाणं आहे आनंद आहे ते आता लय अवघड आहे ओंकाया बापर नावाचं गाणं ते येईल आता उद्या गाणं येईल आपलं. मला माहित नाही आपलं आता कधी हे आहे पण ते गाणं ते फारच अप्रतिम झालेलं आहे. नागराज सर पण आले आता या निमित्ताने या फिल्मची प्रस्तुती केलेली आहे. प्रस्तुती केली नागराज सरांनी. मकरंद मानेने डिरेक्ट केलेली फिल्म आहे. विठ्ठलने लिहिलेली पण विठ्ठलांनी लिहिली आहे. त्यांची कथा होती मग मकरंद आणि आम्ही बसून त्याच्यावरती ती पटकथा लिहिली. संवाद इम्प्रोवाइज करत करत आणि ती इम्प्रोवाइज करत करत केलेली तशी फिल्म आहे एका अर्थाने म्हटलं. त्यामुळे ती जेल झालेली फिल्म आहे. चांगली आहे. पायल आहे, नीतानी काम केलेलं आहे, विठ्ठल आहे, बरीच लोक आहेत त्याच्यामध्ये आणि चांगली आहे. मजा येणारी फिल्म आहे. लाईट नो झोनची तू जसा तशी फिल्म आहे आणि चांगुलपणावरती भाष्य करणारी फिल्म जे मला खूप आवडतं मनापासून की चांगुलपणावरती बोलते फिल्म.
आणि आम्हाला तर ऐकताना पण ती कन्सेप्ट एवढी भारी वाटली की आम्ही नक्की सिनेमागृहात जाऊन बघणार आहे. आणि तुम्हीही बघा. आणि तुम्हालाही सांगतो 25 ऑगस्टला बापलोक नावाचा सिनेमा येतो, सगळ्यांनी सिनेमागृहात जाऊन बघायचा आहे. टी डब्ल्यू जे मीडिया आणि अजब गजब चॅनलकडून आम्ही एक छोटीशी भेटवस्तू तुमच्यासाठी आणली. तुम्ही आमच्यासाठी एवढा वेळ दिलात आणि खूप छान गप्पा मला त्यामुळे टी डब्ल्यू भेटवस्तू. थँक्यू. तर तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट कसा वाटला आणि ही अजब गजब व्यक्ती कशी वाटली ते तुम्ही आम्हाला नक्की कमेंट्सद्वारे सांगायचं. आणि या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर अजब गजब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. भेटूच पुढच्या अजब गजब व्यक्तींसह आणि नवीन पॉडकास्टसह. धन्यवाद. अशा दिलखुलास गप्पांसाठी अजब गजबला सबस्क्राईब करा, लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा.